यावल येथील तहसील कार्यालयामध्ये महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांनी एकत्र येत तहसीलदारांना निवेदन दिले आणि बदलापूर शाळेत 3 वर्षाच्या 2 बालिकांवर नराधमांनी केलेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणाचा निषेध करीत त्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. तसेच अकार्यक्षम गृहमंत्री यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी निवेदनातून केली आहे. सदरील निवेदन दिनांक 22 ऑगस्ट गुरुवार रोजी सायंकाळी 4 वाजता देण्यात आले. यावल येथील तहसील कार्यालयामध्ये तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांच्याकडे यावल तालुक्यातील महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी एकत्र येत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील, कार्याध्यक्ष राजेंद्र चौधरी, कार्याध्यक्ष शालिग्राम मानकर, चोपडा पंच समितीचे माजी सभापती डी पी साळुंके, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जगदीश कवडीवाले यांच्या प्रमुख उपस्थितीत निवेदन देण्यात आले. यात त्यांनी म्हटले आहे की समाजाला हादरून टाकणारी व काळीमा फासणारी घटना ही बदलापूर येथील शाळेत घडली आहे. येथील 3 वर्षाच्या 2 अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाला आहे. या अमानुष कृत्याची तक्रार करण्यासाठी गेलेल्या पालकांना तब्बल 13 तास बसून ठेवण्यात आले. ही अतिशय निंदनीय आणि निषेधार्थ बाब आहे. या घटनेकरिता अकार्यक्षम गृहमंत्री यांनी राजीनामा द्यावा. तसेच या गुन्ह्याचा आरोपी याला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी त्यांनी मागणी निवेदनातून केली आहे. सदर निवेदन देते प्रसंगी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे रावेर विधानसभा क्षेत्र अध्यक्ष अतुल वसंतराव पाटील, यावल तालुका अध्यक्ष प्राध्यापक मुकेश येवले, पवन पाटील, दत्तात्रय पाटील, प्रसन्न पाटील, किशोर उर्फ गोलू माळी, बापू जासूद, दीपक मराठे, सौ ज्योती पावरा, अनवर खाटीक, ममता आमोदकर, मंगला नेवे, सौ आशपाक सय्यद शौकत, सय्यद राज, करीम मन्यार, हितेश गजरे, कामराज घारू, प्रवीण पावरा, सलीम कच्ची, अरुण लोखंडे, राहुल गजरे, निलेश वेलदार, तुषार येवले, सचिन येवले, नरेंद्र शिंदे, हेमंत दांडेकर. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुका प्रमुख रवींद्र पौलाद सोनवणे, शहर प्रमुख जगदीश कवडीवाले, विजय पंडित कुंभार, अनिल पाटील, पिंटू कुंभार, सुरेश कुंभार, बी एम पाटील, शरद कोळी, सुधाकर धनगर, डॉक्टर विवेक अडकमोल, आर के चौधरीसह मोठ्या संख्येत महाविकास आघाडीच्या घटक पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. आज माननीय तहसीलदार महोदया यांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत. बदलापूरला जी 2 चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार झाला त्या अत्याचाराचा सर्वात अगोदर महाविकास आघाडीच्या वतीनं मी जाहीर निषेध करतो. जी घटना घडलेली आहे ती अगदी निषेधार्थ आहे आणि ज्यांनी हा अत्याचार केलेला आहे त्यांना कठोरातल्या कठोर शासन व्हायला पाहिजे. आपल्याला कल्पना आहे की गेल्या 2-2.5 वर्षापासून या महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्था अगदी बिघडलेली आहे. सगळीकडे वेगवेगळ्या प्रकारचे अत्याचार होत आहेत. कुठे खून होतील, कुठे मारामाऱ्या होतील, कुठे महिलांवर अत्याचार होतील, कुठे बलात्कार होतील, ह्या ज्या घटना आहे या घटनांचं प्रमाण वाढलेलं असून गृहमंत्र्यांचं, महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांचं याकडे किंवा पर्यायानं संपूर्ण शासनाचं याकडे दुर्लक्ष होत आहे. मी या महाविकास आघाडीच्या वतीनं निवेदन देताना विनंती करेल की ज्यांनी हा अत्याचार केलेला आहे त्यांना कठोरातल्या कठोर शासन करण्यापेक्षा त्यांना जर हा त्यांनी केलेला गुन्हा जर हे होतो आहे काय त्याला आपण म्हणतो किंवा गुन्हा केलेला जर आपल्याला सिद्ध होतो आहे तर त्यांना याच्या उगाच कोर्टामध्ये याच्यामध्ये वेळ घालण्यापेक्षा एक तर त्यांना त्या महिलांच्या ताब्यात द्या, पुरुषांच्या ताब्यात द्या, नाही तर त्यांना भर चौकात फाशी दिली गेली पाहिजे अशी महाविकास आघाडीच्या वतीनं आम्ही मागणी करत आहोत. महाविकास आघाडीचा अरे या भ्रष्ट सरकारचा.